You're doing a deep stuffing. Good job. गेम का लेवल अभी अपग्रेड हो चुका है. नाउ वेलकम टू लेवल 2. नहीं, दिस इज लेवल 3 आई गेस. आधी नॉर्मल होता, नंतर बॉल टाकले, आता बबल्स येत आहे. दिस इज हायड्रो थेरपी, ऍक्च्युअल हायड्रो थेरपी. To baby, we have reached. Nothing is cuter than a baby enjoying a spa. अच्छा इथं लिहिलं आहे. Nothing is cuter than a baby enjoying a spa. तर या कोटवर तुम्हाला लक्षात येऊन गेलं असेल की आम्ही कुठं आलोय. Oh, this is so nice. Hi, good afternoon. Hello. Hey, छोटू बेबी. Hi, Sia. Sia, how are you? Good afternoon, Sia. Snowy. Hey, Snowy. Unicorn kuda beta? Kona? Hey, Snowy. So we are a turtle poodle. तर हे ॲक्च्युली सुरतमधले खूप फेमस बेबी स्पा सेंटर आहे. तर माझं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं डोक्यात की जाऊ इथं आपण कधीतरी जाऊ. आज वेळ होता तर म्हटलं चला आमची ॲनिव्हर्सरी आहे पण आपण पूर्ण मजा स्नोईला देऊ. तर इकडे आलं आपण बेबी स्पाला, तुम्हाला दाखवलं अजून काय काय होणार आहे. पण आता इथं स्नोईची ॲक्टिव्हिटी चालली जिथं तिला कलर गेस करायला लावतात आणि हे टच अँड फीलवाला. याच्यानंतर आपला स्पा आणि दुसरे सेशन चालू होते. गेम का लेवल अभी अपग्रेड हो चुका है. नाउ वेलकम टू लेवल 2. नाही, दिस इज लेवल 3 आय गेस. आधी नॉर्मल होतं, नंतर बॉल टाकले, आता बबल्स येत आहे. दिस इज हायड्रो थेरपी, ऍक्च्युअल हायड्रो थेरपी. येस नोई. हे सगळं बघून असं वाटतं ना मी पण चाललो आपल्याकडेच काय होतं असं. कलर मारतात ना, त्या कलर मारण्याच्या बाल्टीमध्ये बसून आम्ही असं असत केलं. कारण की मिडल क्लास थिंग्स. आम हॅपी की आपण हे सगळं स्नोईला करू शकतो आहे आम्ही आणि तिला मजा वाटते आणि याच्यातच आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो आहे. इट्स नाईस. अच्छा बघा, आमचं इतकी ऍक्टिव्हिटी नंतर आता आमचं बाळ एकदम धाराडूर झालं. शी इज फिलिंग व्हेरी स्लीपी. तर अच्छा आता तिला पाहिजे झोप. मस्त सेशन होतं, म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स केलं आणि तिच्यापेक्षा जास्त रिलॅक्स आम्हाला वाटत होतं तिला बघून. सो इट्स फन. आणि मी मॅडमांना सांगितलं आहे की त्यांना अशी ब्रांच पुण्यात ओपन करायला पाहिजे. ॲटलीस्ट हम तो आएंगे रेग्युलर. हम तो आएंगे इसको लेके. थँक्यू सो मच. आता आपण इकडनं निघू पुढे, कारण की ॲनिव्हर्सरीचं पण जरा आमचं पण बघावं लागेल, नाही तर बायको अजून घरी घेणार. ठीक आहे, आता इकडनं निघू आपण आणि रात्री परत डिनरचा आपण प्लॅन. अच्छा मी लास्ट मम्मा कसं वाटलं तुला? मला खूप छान वाटलं. मला पण करायचं. आपण करू, पुण्यात करू आपण. नाही पण छान आहे, म्हणजे आय हॅव लर्न्ड अ न्यू वे हाऊ टू मसाज. थोडं नवीन टेक्निक्स मला कळलं, तिने पण व्यवस्थित एक्सप्लेन केलं. आणि मला ती थोडीशी मनात शंका होती की आय एम नॉट शुअर सुनोईला स्विमिंग आवडेल की नाही, किंवा तिला पाण्यात टाकायचं की नाही. सो ती भीती इथे दूर झाली. अरे खूप एन्जॉय करते ती, फुल वॉटर बेबी. एन्जॉय करते पाणी आणि इट वॉज कम्प्लिटली सेफ.
मेन ते म्हणजे तुम्हा लोकांना जर प्रश्न असेल की बाबा कसं तिला पाण्यात टाकून दिलं गळा दाबला जातोय काय तसं काही नव्हतं. तर ऍक्च्युली ते जे तिच्या गळ्यात टाकलं होतं ते खूप सॉफ्ट होतं आणि ते बनवलेलंच असं की लहान बाळांना काही होणार नाही. त्याच्यानंतर हे मॅक्सिकन सिझलर मागवलं होतं, मी जास्त काही शूट केलं नाही कारण की लागली होती भूक, म्हटलं संपून जाईल त्याच्याआधी तुम्हाला एकदा दाखवून. मस्त गोड यार. इकडे ना एक म्हण आहे की सुरतनू जमन आणि काशीनू मरण. जे सुरतमध्ये जसं खायला भेटतं ते कुठंच भेटत नाही, आणि जर तुम्हाला मृत्यू पाहिजे असेल तर ती काशीमध्ये जी भेटते ते कुठंच भेटत नाही. म्हणजे तिथं जर गंगा नदी वगैरे आणि तिथं जर झालं असं मृत्यू वगैरे तर तुम्हाला मोक्ष भेटतो ना. तसंच जेवणासाठी इथं जे ऑप्शन आहेत तसे कुठंच नाही अशी म्हण आहे. ठीक आहे, मी स्वतःचं नाही सांगते तो सुरतनू जमन आणि काशीनू मरण. मम्मा इज हॅपी कारण की टमी इज फुल नाव. बेबी इज हॅपी कारण की बेबीची मस्त एक्सरसाइज झाली आहे, झोप झाली आहे छान. आणि पापा इज हॅपी बिकॉज मम्मा अँड बेबी बोथ आर हॅपी. आता आम्ही चाललोय घरी, खूप फिरणं होऊन गेलं. आता घरी आई बाबा वाट बघतायत, त्यांच्यासोबत पण जरा रात्री डिनरचा प्लॅन आहे आपला. लेट्स रॉक अँड रोल कारण की आज लास्ट डे, उद्या आपल्याला पुण्यासाठी निघायचं आहे. आई बाबांना घेऊन वगैरे चांगल्या ठिकाणी सुरतमधल्या. सो लेट्स सी काय होतं, म्हणजे कसं काय प्लॅन एक्झिक्यूट होतो. नाही अरे हा यार, फर्स्ट अनिव्हर्सरी विथ स्नोई. चला घरी भेटूया आता, बाय. सगळे बसलेत जेवायला. आमचं मॅडमांचं मूड अधून मधूनच खराब होतं, तिला घेऊन घेऊन बाहेर जावं लागतंय. तर आपण आलो फॅमिली डिनर्सला. मस्त जागा आहे आणि इथली सगळ्यात चांगली गोष्ट जी मला वाटली ना ती म्हणजे लहान मुलांसाठी असे झोके आहेत, इट्स व्हेरी कन्व्हिनियंट. पण आमच्या मॅडमला झोक्यात पण राहायचं नाही, तिला असंच हाताचा झोका लागतो. बच्चे समेटणे मी टाइम जायला ग्रुप फोटो घेते. आमचं डिनर झालंय आणि ही मम्माची ड्युटी कधी संपतच नाही. पण तू जेवलीस की नाही पोट भरून? तसं आपल्याला एवढी भूक नव्हती कारण की मी आणि पियुष आवाजला जेवलो होतो. बरोबर, पण आपण बाकीच्यांना विचारून घेऊ त्यांना कसं वाटलं. कसं होतं जेवण? मस्त, सुपर, एकदम मजा आली, एकदम मजा. आबा एक नंबर. झूठ बोल रहे, उनको नॉनव्हेज चाहिए था. हे सगळे नॉनव्हेज वाली गँग जरा नाराज आहे. आईला विचारू आईला कसं वाटलं. मला पुण्यापेक्षा आतापर्यंत इथलं जेवण बहुत बेस्ट लागतं. बेस्ट, एकदम बेस्ट, एकदम बेस्ट, एकदम बेस्ट. म्हणजे मी दोन रोटी खाल्ले नाही, एकच रोटी खायची. काय कोणती रोटी? तंदुरी रोटी. नान रोटी, लसूण वाली, गार्लिक नान, दोन तांदूळी. मावशी चांगले भाऊ, जेवण चांगले भाऊ. मस्त आले, असं आजच बोलताय. हो मामा, मजा होणी का? एकदम भारी मजा, एकदम भारी. चला फोटो घेऊया, ग्रुप फोटो घेऊया, मग निघू आपण. चलो चलो चलो, बघा अरे अरे फुल राणी. घरात आम्ही सगळे झोपून गेले आहेत आणि डिनर करून आल्यानंतर अशी हालतून गेली होती की मी काहीच रेकॉर्ड केलं नाही. सगळी पॅकिंग चालू आहे कारण की उद्या सकाळी आपल्याला पुण्यासाठी निघायचं आहे. आता मी झोपतो, आपण भेटू डायरेक्ट उद्या सकाळी. ठीक आहे, खूप हाल टाईट, एकदम टाईट, म्हणजे एकदम टाईट. जय जय करून घेतला सोई नाही सकाळी सकाळी. साडेसात झाले, मे बी 10 मिनटं. ऑल सेट, ऑलरेडी सामान सगळं ठेवलं गेलं आहे. गाडीत पेट्रोल पण काल रात्रीच भरून घेतलं, फक्त निघायचं आता. बाय बाय कृष्णा, कृष्णा पुण्याला या आता. बाय बाय गोलू. अरे बापरे बघाय बघाय बघा, रसगुल्ला आहे भाई. हे रसगुल्ला तो निकाल दो भाई, मुशे रसगुल्ला निकाल के बात करो. चला चला आजी, बाय बाय करा आता. आता पुण्याला या आम्हाला भेटायला, आम्ही आता सुरतला क्वचितच येऊ. आता होऊन गेलं आमचं सुरतचा पोटा पूर्ण, आता या आता पुण्याला. चला चला बाबा, तुम्ही पण या जरा आता सुट्ट्या काढून, काम सोडा, रिटायरमेंट घ्या. आम्ही रात्रभर पासून पॅकिंग करतोय आणि दीपक असं सकाळी सकाळी काही पण पॅकिंग करतो आणि सोडून देतो सामान. दे फेक रुमाल राहून गेला भाऊचा. आणि जास्त इथला लोड नको देऊ प्रत्येक गोड मग चांग 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 चांग. चल मामा परी. चलो
बाय बाय बाय.